गुड मॉर्निंग मित्रांनो, पापन चैप्टरला स्टार्ट केलं, चैप्टर नंबर 2, ठीक आहे। त्यामध्ये मल्टीप्लिकेशन एंड डिवाइडेशन ऑफ इंटेजर्स म्हणजे पूर्णांक संख्येचा गुणाकार आणि भागाकार, त्यामध्ये आपण पहिल्यांदा मल्टीप्लिकेशन चे रूल दिले, त्याच्यानंतर डिवाइडेशन चे रूल दिले। काल लास्ट लेक्चरला पहिला आपण मल्टीप्लिकेशन वरती एग्जांपल, तर आताच्या लेक्चरला पाहतोय बाळांनो आपण डिवाइडेशन वरती एग्जांपल्स। पहा, डिवाइड द फॉलोइंग, खालील भागाकार करा। आता मग आपण भागाकाराचे सर्वच नियम दिले, त्या नियमानुसारच जायचं बाळांनो। पहा एग्जांपल नंबर 1, -78 डिवाइडेड बाय 3 म्हणजे आंसर गिवन, उत्तर दिलेलं, म्हणजे जे दिलेलं आहे ना ते एज इट इज गिवन मध्ये लिहा, -78 डिवाइडेड बाय 3। आता तुम्हाला एक नियम सांगितलाय मी, जर a डिवाइडेड बाय b च्या स्वरूपामध्ये कोणत्याही संख्या असतील तर त्या आपण म्हणजे a भागिले b वाचताना असं होतं, पण a भागिले b जर ह्या स्वरूपामध्ये संख्या असेल तर हाच भागाकार आपण असा लिहितो, लक्षात ठेवा, म्हणजे a भागिले b, ठीक आहे। म्हणजे बघा, -78 डिवाइडेड बाय 3 म्हणजे -78 भागिले 3, मी लिहिलं -78 भागिले 3, फरक काहीच नाही पडला बाळांनो। हा फक्त आडवा भागाकार म्हणतात आणि ह्याला उभा भागाकार म्हणतात, ठीक आहे। त्याच्यानंतर पाहता आपल्याला ह्याचा भागाकार करायचा आहे, -78 भागिले 3 च उत्तर। आता 3 च्या पाढ्यामध्ये 78 आहे का बघण्याच्या अगोदर पहिल्यांदा रूल्स ऑफ डिवाइडेशन म्हणजे भागाकाराचे नियम वापरायचे। आता भागाकाराचे नियम वापरायचे म्हणजे काय करायचं, तर मला सांगा 78 ला चिन्ह कोणतं आहे, मायनस आहे, आणि 3 ला कुठलं आहे, प्लस आहे। मग आपण नियम काय सांगितलाय, कोणत्याही दोन संख्येचा भागाकार करताना पहिल्यांदा त्या दोन संख्येच्या चिन्हांचा भागाकार करा। मग मला सांगा 78 ला चिन्ह कुठलं आहे, मायनस, आणि 3 ला कुठलं आहे, प्लस। मग तुम्हाला नियम लिहून दिलेत, मायनस डिवाइडेड बाय प्लस इज इक्वल टू काय असतो, मायनस। मग इथं त्याच पद्धतीने लिहायचं बाळांनो, मायनस डिवाइडेड बाय प्लस इज इक्वल टू मायनस। आणि आता 3 च्या टेबल मध्ये म्हणजे 3 च्या पाड्यामध्ये 78 आहे का, पहा, नसेल तर 3 ने भाग घालवा। पहा, जर तुम्हाला भाग घालवता येत नसेल तर आपली नेहमीची उभी पद्धत वापरा भागाकाराची, ठीक आहे। म्हणजे 78 भागिले 3, ते वजा चिन्ह तर आलेच, वजा भागिले अधिक वजा असतं। आता फक्त 78 ला 3 ने भाग घालवा। आता मला सांगा 3 च्या पाड्यामध्ये 7 आहे का, नाही, मात्र 7 ला जवळची संख्या आहे, किती, 6, ठीक आहे। मग किती नंबरला 6 आहे, 2 नंबरला, ज्या नंबरला आहे तो नंबर वरती लिहायचा आणि ह्या दोन संख्येचा गुणाकार 7 च्या खाली लिहायचा, म्हणजे 3 × 2 = 6। आता पहा, 7 मधून 6 गेले, उरलं 1। आता परत 3 ने 1 ला भाग जात नाही, तर वरती जी एक संख्या उरलेली आहे ना 8, ती त्या 1 वरती घ्यायची, म्हणजे किती झालं, 18 झालं। आता 3 च्या पाड्यामध्ये 18 आहे का, आहे, किती नंबरला, 6 नंबरला। मग 3 × 18, मग पहा आपण इथं पूर्ण भाग गेला असं म्हणतोय, समजलं बाळांनो, ओके, छान। नेक्स्ट पाहता, म्हणजे उत्तर किती आलं, हे 26 आणि हे वजा भागिले अधिक वजा वजा 26, ठीक आहे। नेक्स्ट एक्झाम्पल पहा, -105 / -13 म्हणजे -105 / -13, आन्सर उत्तर गिवन दिलेलं, म्हणजे उत्तर मध्ये आपण दिलेलं लिहितोय, -105 / -13 म्हणजे -105 / -13 इज इक्वल टू, पहा रूल तोच वापरतोय मगाचा, ए डिवाइडेड बाय बी, म्हणजे जर ए आणि बी दोघांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह असेल तर आपण असं लिहितो ए भागिले बी। मग इथं पहा ए भागिले बी त्या स्वरूपात लिहिलं। मग आता इथे नियम वापरायचा, दोन संख्येच्या चिन्हांचा पहिल्यांदा भागाकार करायचा, तर 105 ला चिन्ह कुठलं आहे, वजा, 13 ला कोणतं आहे, वजा। मग मला सांगा वजा भागिले वजा अधिक, मग लिहा वजा भागिले वजा अधिक, इथं कोणतं नसतं म्हणजे अधिक असतं, आणि 105 भागिले 13। आता पहा 105 हे 13 टेबल मध्ये आहे का, नाही, तुमचे टेबलही पाठ पाहिजे तेवढ्यासाठी, ठीक आहे, नसेल तर असा भाग करून बघा,
तेराचा पाढा म्हणा, तेराच्या पाढ्यामध्ये 105 आहे का? नाही, म्हणून आपण आंसर आहे असं ठेवतोय 105 भागिले 13 अधिक आलं, पहा वजा भागिले वजा, वजा भागिले वजा अधिक, म्हणजे अधिक 105 भागिले 13, ठीक आहे। नेक्स्ट एक्झाम्पल पहा बाळांनो, 464 भागिले वजा 4 म्हणजे 464 डिवाइडेड बाय मायनस 4, आंसर गिवन म्हणजे उत्तर दिलेलं, दिलेल्यामध्ये आपण आहे असं लिहितो जे दिलेय ते 464 डिवाइडेड बाय मायनस 4 इज इक्वल टू, परत रूल तो जो वापरतोय ए डिवाइडेड बाय बी इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय बी, बा ए डिवाइडेड बाय बी इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय बी, म्हणजे ए च्या जागेला आहे ते ए च्या जागेला लिहा, म्हणजे बी च्या जागेला आहे ते बी च्या जागेला, म्हणजे हा ए आणि डिवाइडेड बाय बी। मग परत ना रूल्स ऑफ डिवाइडेशन वापरा की त्या दोन संख्येच्या चिन्हांचा भागाकार करा, बघा 464 ला चिन्ह कुठला आहे प्लस आहे आणि 4 ला कोणता आहे मायनस आहे, मग मला सांगा प्लस डिवाइडेड बाय मायनस काय येतं मायनस, मग इथं लिहिलं पहिल्यांदा मायनस आणि आता त्या दोन संख्येचा भागाकार करा बाळांनो ह्याच्यासारखा, म्हणजे 464 ला तुम्ही किती ने भागणार आहात 4 ने, त्या वजाचा विषय संपला बाळांनो, चुकूनी म्हणून तर आपण अगोदर सांगितलेलं आहे पहिल्यांदा दोन संख्येच्या चिन्हांचा भागाकार करायचा, म्हणजे अधिक भागिले वजा वजा, आता त्या 4 च्या वजाचा विषय घ्यायचा नाही, फक्त 464 ला भागायचं, बघा 4 च्या पाढ्यामध्ये 4 आहे, 4 एके 4 ठीक आहे, वजा बाकी केली 0, वरून घेतले 6, परत 4 च्या पाढ्यामध्ये 6 नाही पण 6 ला जवळची संख्या आहे 4 एके 4 ठीक आहे, ह्यांची वजा बाकी केली 6 मधून 4 गेले 2 उरले, तर वरती जे 4 राहिले ना परत त्या 2 वरती घेतलं झालं 24 आणि परत 4 च्या पाढ्यामध्ये 24 आहे का आहे, 4 सख 24 ठीक आहे, म्हणजे पूर्ण भाग गेला बाळांनो आणि उत्तर किती आलं 116 म्हणजे हे वजा 116 ठीक आहे। नेक्स्ट एक्झाम्पल पहा बाळांनो, 321 डिवाइडेड बाय 3 आंसर गिवन, 321 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू सेम त्याच फॉर्म मध्ये लिहिलं ए डिवाइडेड बाय बी इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय बी, म्हणजे ए भागिले बी जर असं असेल तर आपण असं लिहितो म्हणजे 321 भागिले 3, मी असं लिहिलं 321 भागिले 3 आणि मग पहा 321 भागिले 3 म्हणजे 321 भागिले 3 चा भागाकार करण्या अगोदर आपण पहिल्यांदा त्या दोन संख्येच्या चिन्हांचा भागाकार करायचा, तर ह्या दोन संख्येला चिन्ह कुठले आहे 321 ला पण अधिक आहे 3 ला पण अधिक आहे, तर अधिक भागिले अधिक काय येतं अधिक, म्हणजे इथं उत्तरामध्ये किती आलं अधिक, आता उत्तर नंतर काढतोय पण चिन्ह कुठलं आलं अधिक, आता पहा 321 ला किती ने भागताय हो 3 ने, तर 321 भागिले 3 करा, पहा 3 एके 3 तीनच्या पाढ्यामध्ये 3 आहे, 3तून 3 गेले 0 ठीक आहे, वरून घेतले 2, आता मला सांगा 3च्या पाढ्यामध्ये 2 आहे का हो नाही, म्हणून काय करायचं वरती 0 घ्यायचं, शून्याचा भाग बसवायचा आणि खाली 0 लिहून परत 2 हायचं घ्यायचं आणि आता वरती जो एक अंक राहिला ना तो परत त्या 2 वरती घ्यायचा, म्हणजे 2 आणि हा 1 21 झालं, आता 3च्या पाढ्यामध्ये 21 आहे का आहे, किती नंबरला आहे 7 नंबरला, म्हणजे 3 सत्त 21 आणि 21 वजा 21 0 म्हणजे पूर्ण भाग गेला आणि उत्तर किती आलं 107 ठीक आहे। नेक्स्ट एक्झाम्पल पहा, 0/98 म्हणजे 0/98 आंसर गिवन, 0/98 परत रूल वापरला ए डिवाइडेड बाय बी इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय बी ठीक आहे, म्हणजे 0/98 आणि मग तुम्हाला माहिती आहे बाळांनो आपण नियम सांगितलेला आहे शून्याला कोणत्याही संख्येने भागले असता उत्तर 0च येते, म्हणजे लिहिलेलं आहे एनी नंबर इज डिवाइडेड बाय 0 देन द आंसर बिकम्स 0, म्हणजे कोणत्याही संख्येने शून्याला भागले असता उत्तर 0च येते, ओके म्हणजे उत्तर किती येते पहा कोणत्याही संख्येने शून्याला भागले असता उत्तर 0च येते, बाळांनो हे डेफिनेशन मध्ये मी सुरुवातीला तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे, पहा परत तुम्ही डेफिनेशन पहा त्या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे शून्याला कोणत्याही संख्येने भागले असता उत्तर 0च येते। आता पहा 215/0 215/0 आंसर गिवन, उत्तर दिलेल्यामध्ये मी तसंच लिहिलं 215/0 बरोबर
215 भागिले 0 म्हणजे a भागिले b चा रूल वापरला बाळांनो, आता तुमच्या डोक्यामध्ये बसला असेल कोणत्याही दोन संख्येचा आडवा भागाकार असेल तर तो उभा आपण ह्या पद्धतीने लिहितो, ठीक आहे। तर मला सांगा 215 भागिले 0 आणि कोणत्याही संख्येला 0 ने भागले असता उत्तर सांगता येत नाही, हेही बाळांनो मी डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे। पहा म्हणजे 215 ला आपण 0 ने भागतोय म्हणजे त्याचा आंसर लिहिले मी नॉट डिफाइंड, म्हणजे उत्तर सांगता येत नाही। रीजन आहे 0 इज डिवाइडेड बाय एनी नंबर देन द आंसर कैन नॉट बी फाइंड। पहा म्हणजे काय सांगितलं, 0 ने कोणत्याही संख्येला भागले असता उत्तर सांगता येत नाही। अजून एकदा तुम्हाला रिपीट करतो का सांगता येत नाही, आपल्या शाळेमध्ये 20 मार्काचा पेपर घेतला जातो, 20 पैकी तुम्हाला मार्क पहा अशी दिली जातात का, अशी दिली जातात, अशी दिली जातात, ठीक आहे। म्हणजे 0 पैकी 20 मार्क पडली तुम्हाला, 0 पैकी 20 मार्क पडली म्हणजे आपली किंमत किती झाली हो 0, म्हणजे पहा 0 ला कोणत्याही संख्येने भागले असता उत्तर सांगता येतं 0, कारण पहा 20 पैकी कोणाला तर क्लास मध्ये किंवा शाळेमध्ये 0 मार्क पडू शकतात, मग 20 पैकी 0 मार्क पडली म्हणजे त्या व्यक्तीची किंमत किती झाली 0 झाली, ठीक आहे। तर म्हणजे उत्तर सांगता येतं 0, म्हणजे 0 ला कोणत्याही संख्येने भागले असता उत्तर 0 येतं। मग मला सांगा तुमच्या शाळेमध्ये कधी 0 मार्काचा पेपर घेतलाय का हो, नाही। पहा 0 मार्काचा पेपर घेणे शक्य आहे का, नाही, कारण 0 मार्काचा पेपर घेतलाय आणि तुम्हाला 20 मार्क पडले, तुम्ही घरी सांगत आला मम्मी मम्मी 0 मार्काचा पेपर घेतला होता आणि मला 20 मार्क पडले, मम्मी म्हणे डोक्यावर पडलाय काय, बाळा 0 मार्काचा कधी पेपर घेतात का, नाही। मग मला सांगा 0 पैकी 20 मार्क पडले असं तुम्ही सांगू शकता का हो, नाही। म्हणून बाळांनो ह्याचं उत्तर सांगता येत नाही, म्हणून याला म्हणतो आपण नॉट डिफाइन, आंसर सांगता येत नाही। डू यू अंडरस्टँड बाळांनो, ओके छान गुड।